नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रपती पदाविषयी अत्यंत महत्वाची इन डिटेल परीक्षा योग्य माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये आहे कारण की मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे शॉर्टबर्ड स्वीट असे दोन पार्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत राष्ट्रपती यावर सरसेवा असो किंवा एमपीएससी असो प्रत्येक परीक्षेला एक ना एक प्रश्न असतो नुकतीच राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यामध्ये आपल्याला भारताच्या नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची निवड झालेली पायावेळेस मिळाली त्यामुळे राष्ट्रपतीवर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे राष्ट्रपती पदासंबंधित आपण थोडक्यात माहिती घेऊया भाग पाच मध्ये कलम बावन ते कलम बासष्ट या दरम्यान राष्ट्रपती पदाची तरतुदी घटनेत दिलेल्या आहेत भाग पाचवा आणि कलम बावन ते कलम बासष्ट पुढे आपण कलमा कलमावाईज इन डिटेल राष्ट्रपती पदासंबंधित माहिती बघूया कलम बावन कलम बावन मध्ये अशी तरतूद आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल सध्या भारताच्या राष्ट्रपती ह्या महामहीन द्रौपदी मुर्मू ह्या आहेत त्यांच्याविषयी एकजाम योग्य महत्वाची अशी थोडक्यात माहिती बघूया त्या व्यक्तीनुसार पंधराव्या राष्ट्रपती आहेत पदावधीनुसार सोळाव्या राष्ट्रपती ठरलेले आहेत हे दोन जे मुद्दे आहेत शेवटी मी प्रत्येक राष्ट्रपती पहिले ते सोळावे राष्ट्रपती यांची माहिती देणार आहे त्यामध्ये हे दोन मुद्दे मी तुम्हाला कव्हर करून देईल राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला तसेच स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरलेल्या आहेत आदिवासी पहिल्या राष्ट्रपती महिला आहेत तसेच दुसऱ्या महिला पहिल्या महिला कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या होत्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेला जे काही अगोदरचे राष्ट्रपती झालेले आहेत आतापर्यंतचे ते त्यांचा जन्म हा स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी होता ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती अशा आहेत की ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालेला आहे त्यांची आदिवासी जमात विचारू शकतात तर त्यांचे आदिवासी जमात आहे संथाळ त्यांचे जन्मगाव किंवा गाव ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी हे त्यांचे गाव आहे ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी त्या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती ठरलेले आहेत ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी ते त्यांची वय होते चौसष्ट वर्ष एक महिना आठ दिवस आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांनी कोणाचा पराभव केला तर यशवंत सिन्हा यांचा पराभव द्रौपदी मुर्मू यांनी केलेला आहे कलम त्रेपन्न कलम त्रेपन मध्ये दोन तरतुदी दिलेल्या आहेत अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत पहिली तरतूद अशी आहे की भारतीय संग्राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असतील यावरती एमपीएससी ने मेन्सला प्रश्न विचारला होता भारतीय संग्राज्याचे कार्यकारी अधिकार पंतप्रधानांकडे असतील तर हे विधान चुकीचे होते प्रश्न येऊ शकतो की कार्यकारी अधिकार भारतीय संग्राज्याचे कोणाकडे असतात तर कार्यकारी अधिकार भारतीय संघराज्याचे राष्ट्रपतींकडे असतात अशी तरतूद कलम त्रेपन्न मध्ये दिलेली आहे दुसरी तरतूद अशी आहे की संघराज्यांच्या संरक्षण दलांचे सरसेनापती राष्ट्रपती असतील वायू जल भू हे तीन दल आहेत या तिन्ही दलांचे सरसेनापती राष्ट्रपती असतील कलम चोपन कलम चोपन मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक या निवडणुकीमध्ये कोणते सदस्य सहभागी होतात आणि कोणास सहभागी होता येणार नाही याबद्दल माहिती घेऊया यावरती प्रश्न विचारलेले आहेत राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी कोण कोण होते दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य दोन्ही सभागृहे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा निर्वाचित सदस्य म्हणजे जे निवडून येतात लोकांमार्फत किंवा लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे जनतेने त्यांच्या मार्फत जे निवड निवडले जातात त्यांनाच निर्वाचित असे म्हणतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होणारे सर्व सदस्य हे निर्वाचित असतात दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य दिल्ली व पुदुचेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य कोणास सहभागी होता येणार नाही लोकसभा राज्यसभा म्हणजे दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित सदस्य लोकसभेमध्ये दोन इंडियन चे नामनिर्देशन राष्ट्रपती करतात तसेच राज्यसभेमध्ये बारा सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात या दोघांनाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येत नाही राज्य विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य काही राज्यांना विधान परिषद आहे त्या विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत दिल्ली व पुदुचेरी विधानसभांचे नामनिर्देशित सदस्य म्हणजे थोडक्यात काय तर लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा दिल्ली व पदुचेरी यांचे फक्त निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात नामनिर्देशित सदस्य कोणताही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कलम पंचावन्न राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कशी आहे एकल संक्रमणीय मत पद्धती व प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्व राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कशी आहे एकल संक्रमणीय मत पद्धती व प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्व सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळावे सर्व गटांना योग्य प्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ही पद्धत आपल्या घटनेने घटनेनं स्वीकारलेली आहे आणि राष्ट्रपती पदासंबंधित महत्वपूर्ण कायदा कोणत्या साली झाला तर एकोणीसशे बावन्न साली यावरती प्रश्न विचारले गेलेला आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका संदर्भातील महत्वपूर्ण कायदा आहे एकोणीसशे सा कलम छप्पन मध्ये राष्ट्रपतीचा पदावधी सांगितलेला आहे भारताचे राष्ट्रपती पाच वर्ष इतक्या पदावधीसाठी आपल्या पदावर असतात त्यांचा कार्यकाळ कार किती आहे पाच वर्ष आहे भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात यावरती खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे लक्षात ठेवा भारताचे राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात आणि त्यांच्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्ष आहे अशी तरतूद कलम छप्पन मध्ये सांगितलेली आहे कलम सत्तावन मध्ये पुनर्नेमणुकीसाठी पात्र भारताचा राष्ट्रपती होणारा व्यक्ती किती वेळा आपले पद धारण करू शकतो दोन वेळा होऊ शकतो तीन वेळा होऊ शकतो त्यासाठी कोणतेही बंधन नाही मात्र अमेरिकेत बंधन आहे अमेरिकेत मात्र राष्ट्रपती केवळ दोन वेळाच आपले पद धारण करू शकतो जसा आपल्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे तसा अमेरिकेतील राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा फक्त चार वर्षाचा असतो लक्षात ठेवा दोन्ही प्रकारचे मुद्दे मी सांगितलेले आहेत कशावरही प्रश्न येऊ शकतो आतापर्यंत केवळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे आतापर्यंत द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत जे काही राष्ट्रपती झालेले आहेत त्यापैकी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहेत आणि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण असतील तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कलम अठ्ठावन राष्ट्रपती पदासाठी पात्रता सांगितलेली आहे राष्ट्रपती पदासाठी जो उमेदवार उभा राहील त्याने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावेत लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा लोकसभा सदस्य म्हणून तो व्यक्ती निवडून येण्यास पात्र असावा लोकसभा सदस्य असावा असे नाही काही वेळा चुकीचे सेंटेन्स देतात लोकसभ लोकसभा सदस्य असावा तर सेंटेन्स कसा आहे बघा लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा भारतीय नागरिक असावा भारताचा राष्ट्रपती आहे याचा अर्थ तो भारताचा नागरिक असलाच पाहिजे आणि चौथी पात्रता आहे शासनाच्या नियंत्रणाखाली लाभपद धारण केलेले नसावे या चार पात्रता घटनेत सांगितलेल्या आहेत पस्तीस वर्ष पूर्ण केलेले असावे लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा भारतीय नागरिक असावा शासनाच्या नियंत्रणाखाली लाभपद धारण केलेले नसावे कल आ, आता पुढील कलम एकोणसाठ सॉरी कलम साठ कलम साठ मध्ये राष्ट्रपतीची शपथ दिलेली आहे यावरती प्रश्न तलाठी भरतीला येऊन गेलेला आहे राष्ट्रपतीची शपथ कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम साठ मध्ये राष्ट्रपतीची शपथ दिलेली आहे राष्ट्रपतींना शपथ कोण देते तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देते ज्यावेळी राष्ट्र भारताचे सरन्यायाधीश अनुपस्थित असतील त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात घटनेत ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन त्याखाली खाली सही घ्यावी लागते सॉरी त्याखाली सही घ्यावी लागते राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश शपथ देतात त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश त्यांना शपथ देतात हा अत्यंत एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आहे कलम एकसष्ट भारताच्या राष्ट्रपतींची महाभियोगाची पद्धत राष्ट्रपतींना पदावर दूर करण्यासाठी एकच कारण आहे ते कारण म्हणजे घटनेचा भंग भारताच्या राष्ट्रपतींनी जर घटनेचा भंग केला असेल तर याच आरोपावरून त्यांच्यावर महाभियोगाची पद्धत लागू होते आणि याची तरतूद दिलेली आहे कलम एकसष्ट मध्ये कोणत्याही एका सभागृहात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत या दोन्ही सभागृहामधील कोणत्याही एका सभागृहात महाभियोगाची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू करता येते जे सभागृह हो, पहिल्यांदा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करेल त्या सभागृहात किमान वन फोर्थ एकशे चार सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान चौदा दिवस आधी सभागृहात मांडणे बंधनकारक असते अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो जे सभागृह पहिल्यांदा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करेल त्या सभागृहामध्ये किमान चे चार सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान चौदा दिवस आधी सभागृहात मांडणे बंधनकारक असते त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या तू ठर बहुमताने दोषारोपाचा ठराव पारित झाला तरच राष्ट्रपती आपले पद मुक्त करत होतात किंवा राष्ट्रपतींना पदावरून दूर होऊ शकतात त्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या टू थर्ड बहुमताने दोषारोपाचा ठराव पारित करावा लागतो कलम एकसष्ट मध्ये राष्ट्रपती महाभियोगाची पद्धत सांगितलेली आहे सरसेवा परीक्षेला असे इन डिटेल येणार नाही फक्त असे येऊ शकतो की नोटीस किती दिवस आधी सभागृहात मानणे बंधनकारक आहे आणि सब किती कोणत्या बहुमताने हा ठराव पारित करावा लागतो कलम एकसष्ट लक्षात ठेवा राष्ट्रपती महाभियोगाची पद्धत कलम बासष्ट पद रिक्त होणे सरसेवेला प्रश्न आला होता की उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून किती कालावधीसाठी राहतो तर उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राहतो कलम बासष्ट मध्ये असं दिलेलं आहे की राष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला त्यांची झाली मृत्यू किंवा इतर कारणामुळे जर त्यांचे पद रिक्त झाल्यास सहा महिन्याच्या आत निवडणूक घेतली पाहिजे ह्या सहा महिन्याच्या कालावधीत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करतो त्यामुळे उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून जास्तीत जास्त सहा महिने इतक्या कालावधीत राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतो हा प्रश्न सरसेवेला येऊन गेलेला आहे कलम एकाहत्तर राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत जे वाद निर्माण होतात ते वाद केवळ सर्वोच्च न्यायालयात सोडवले जातात आणि सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला जाईल कलम नुसार राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या संदर्भात तो निर्णय अंतिम मानला जाईल अशी तरतूद कलम एकाहत्तर मध्ये दिलेली आहे कलम एकशे तेवीस मध्ये अध्यादेशाबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत अध्यादेश हे राष्ट्रपती काढतात अध्यादेश हा पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढतात अध्यादेश हा राष्ट्र राष्ट्रपतींचा वैयक्तिक निर्णय नसतो तर तो पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती काढत असतात आणि महत्वाचा मुद्दा आहे अध्यादेशाचा कालावधी किती असतो तर अध्यादेशाचा कालावधी हा सहा महिने सहा आठवडे इतका असतो कलम बहात्तर कलम बहात्तर मध्ये क्षमादानाचा अधिकार आहे राष्ट्रपती संघ कायद्याविरुद्ध तसेच कोर्ट मार्शल कोर्ट मार्शल म्हणजे सैनिकी कोर्ट आपण म्हणू शकतो त्यामध्ये झालेल्या गुन्हेगारांना देखील क्षमादान करू शकतात कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे तसेच कलम एकशे एकसष्ट नुसार राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार आहे आणि हा प्रश्न मागच्या वेळी जी तलाठी भरती झाली होती त्यावेळी आला होता मृत्यूदंडात क्षमादान केवळ राष्ट्रपतीच करू शकतात राज्यपाल कलम एकशे एकसष्ट अंतर्गत मृत्यूदंडात क्षमादान करू शकत नाहीत कलम बहात्तर मध्ये एवढंच लक्षात ठेवा की राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार आहे मृत्यूदंडात समाधान केवळ राष्ट्रपतीच करू शकतात संघ कायद्याविरुद्ध तसेच कोर्ट मार्शल नाहीत जे गुन्हेगार किंवा कोर्ट मार्शल विरुद्ध जे गुन्हे घडलेले आहेत दोषी व्यक्ती आहेत क्षमादान राष्ट्रपती करू शकतात राज्यपालासाठी क्षमादानाचा अधिकार आहे कलम एकशे एकसष्ट नुसार मात्र राज्यपाल मृत्यूदंडास क्षमादान करू शकत नाही महत्वाचे मुद्दे आहेत देशाचा सर्व कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात राज्य प्रमुख असतात त्यामुळे देशाचे जे काही कारभार असेल किंवा कामकाज असेल ते राष्ट्रपतींच्या नावाने चालवले जातात राष्ट्रपती कोणकोणत्या व्यक्तींच्या नेमणुका करतात या यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करत असतात महान्यायवादी यांची नेमणूक करतात व त्यांचे पगार व भत्ते ठरवतात हा तर मुद्दा एमपीसीने खूप वेळा विचारलेला आहे महान्यायवादी यांची नेमणूक व त्यांचे पागारो भत्ते कोण ठरवते तर राष्ट्रपती कॅग ची नेमणूक राष्ट्रपती करतात संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य मुख्य व इतर निवडणूक आयुक्त राज्यांचे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक राष्ट्रपती करतात कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत आंतरराज्य परिषद नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे कलम तीनशे चाळीस अंतर्गत एस सी एस टी आणि ओबीसी यांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीश हायकोर्टातील न्यायाधीश यांची नेमणूकही राष्ट्रपती करतात हा प्रश्न तलाठी भरतीला येऊन गेलेला आहे की हायकोर्टातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर हायकोर्टातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात संसदेचे अधिवेशन बोलवतात तसेच अधिवेशन स्थगित करतात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करतात राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवतात अधिवेशन स्थगित करतात तसेच पंतप्रधानांनी जर सल्ला दिला तर त्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे कलम एकशे आठ नुसार राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवतात मात्र या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती भूषवतात कलम एकशे आठ मध्ये संयुक्त बैठकीचे संयुक्त अधिवेशनाची किंवा संयुक्त बैठकीची तरतूद आहे कलम लक्षात ठेवा कलम एकशे आठ मध्ये आणि संयुक्त अधिवेशन किंवा बैठक कोण बोलवतात तर राष्ट्रपती बोलवतात मात्र या बैठकींचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात कलम ऐंशी एक नुसार राज्यसभेवर बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात अर्थविधेयक हे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मानले जाते कलम दोनशे ऐंशी नुसार दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात कलम एकशे त्रेचाळीस नुसार राष्ट्रपती कोणत्याही कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्नांबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून मत मागू शकतात आता नुकत्याच झालेल्या कंबाईन आणि राज्यसेवेला यावरती प्रश्न आला होता की कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून मत राष्ट्रपती मागवतात सर्व आंतरराष्ट्रीय तह हे राष्ट्रपतींच्या नावाने केले जातात आणि ज्या तिन्ही प्रकारच्या आणीबाणी आहेत कलम तीनशे बावन्न नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम तीनशे छप्पन नुसार राज्य आणीबाणी कलम तीनशे साठ नुसार वित्तीय आणीबाणी या तिन्ही प्रकारच्या आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे अशा प्रकारे आपण पहिल्या मध्ये आतापर्यंत माहिती बघितलेली आहे सेकंड मध्ये राहिलेली माहिती आणि अत्यंत संभाव्य प्रश्न आपण बघणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र